नाही, मुळात विषय असा आहे की काँग्रेस पक्ष हा संविधान आणि घटना मानून काम करणारा पक्ष आहे. तुम्ही पाहिलं असेल काही कालापूर्वी काँग्रेस पक्ष हा एकमेव पक्ष आहे ज्याच्यामध्ये रितसर निवडणुका झाल्या. निवडणुकींच्या माध्यमातून ब्लॉकचे अध्यक्ष निवडले गेले, ब्लॉकचे अध्यक्षानंतर जिल्हा अध्यक्ष, अध्यक्षानंतर प्रदेश अध्यक्ष, नंतर ऑल इंडियाच्या अध्यक्षांची निवडणूक प्रक्रियेतून निवड झाली. काँग्रेस पक्षाची एक स्वतःची एक घटना आहे, त्या घटनेवरती हा पक्ष चालतो. काँग्रेस पक्षाच्या या घटनेमध्ये जी पदं आहेत त्याच्यापैकी प्रत्येक जिल्ह्याला ब्लॉकला जे अध्यक्ष नेमलेले आहेत घटनेतला धरून आहे. म्हणजे कार्याध्यक्ष सुद्धा नेमण्याचे पद हे घटनेमध्ये काँग्रेसच्या नाही. वरिष्ठ उपाध्यक्ष पद आपण त्याला म्हणतो. त्यामुळे ह्या घटनेचा अभ्यास नसल्यामुळे एखाद्या वेळेस आमचे मित्र चेतन भाऊने तशी मागणी केली असावी. चेतन भाऊ सध्या प्रभारी अध्यक्ष आहे, त्याच्या आधी बराच काळ वाले साहेब अध्यक्ष होते आणि वाले साहेबांचा काँग्रेस मधला अनुभव, शहराध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं, त्यामुळे त्यांना पक्षाची माहिती, घटनेची माहिती असल्यामुळे वाले साहेबांनी अशी कधीच मागणी आजपर्यंत केली नाही. चेतन भाऊ नरोटे नवीन आहेत, उत्साही आहेत आणि त्यांच्यावरती, माझ्यावरती, आमच्या बरोबर काम करणारे आमच्या सगळ्या सहकाऱ्यांवरती या सोलापूर लोकसभेमध्ये 1.5 लाखाने आम्ही मायनस आहोत. 2014च्या निवडणुकीमध्ये सुद्धा शिंदे साहेबांचा पराभव हा 1.5 लाखाने झाला. 2019 मध्ये सुद्धा 1.5 लाखामध्ये थोडी वाढच झाली, पण एक अंदाजे त्या 1.5 लाखाच्या मताने साहेबांचा परत एकदा पराभव झाला. या 1.5 लाखांपैकी ग्रामीण मधले अक्कलकोट, दक्षिण, उत्तर सोलापूर, मोहोळ, मंगळवेढा आणि पंढरपूरचा काही भाग असं ग्रामीण मधला येतो. या ग्रामीण मध्ये 60,000 आम्ही मायनस होतो आणि शहरातलं, शहर उत्तर, शहर मध्य, आदरणीय प्रणितीताईंचा मतदारसंघ, याच्यामध्ये जवळजवळ 90,000 शिंदे साहेब मायनस शहरानं. आज संघटनात्मक बांधणी आम्ही करतो आहोत. मी 28 दिवस घरी न जाता जिल्ह्यामध्ये फिरून प्रत्येक गणागाटामध्ये दौरे घेतले. नव्या दमानं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आपण पद दिली आणि आज आपण पाहतोय की प्रत्येक तालुक्यामध्ये संघटनात्मक दृष्टिकोनातून काँग्रेस ही भक्कम होत चालली. चेतन भाऊन सुद्धा निवड झाल्यापासून त्यांचा सुद्धा प्रयत्न चालू आहे शहर भक्कम कर. त्यामुळे अध्यक्ष नेमावं ना नेमावं हा CWC चा निर्णय, प्रदेश अध्यक्ष आहेत, परत ऑल इंडियाचे अध्यक्ष आदरणीय खडगे साहेब आहेत, शिंदे साहेब, हा त्यांच्या अखतरीतला प्रश्न आहे. त्याच्यावरती फार काय आम्ही भाष्य करावं असं मला वाटत नाही. मला वाटतं कार्यकर्ता आणि पदाधिकारी म्हणून शहरातलं 90,000 कसं कव्हर करता येईल याची जबाबदारी चेतन भाऊंनी घ्यावी आणि ग्रामीण मधलं 60,000 मतदान कसं वाढून घेता येईल याची जबाबदारी आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावी. आणि शेवटी या लोकसभेमध्ये आज शिंदे साहेब असतील, प्रणितीताई शिंदे असतील, त्यांनी खासदार होण्याच्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न असले पाहिजे एवढीच माझी भावना आहे. काँग्रेसच्या घटनेमध्ये मी वाचलेले आहे, त्याच्यामध्ये तर असं कुठं उल्लेख नाही. त्यांनी काय म्हणून केले चेतन भावांनी मला कल्पना.